आज आपल्या सोबत या ठिकाणी जुनियर जानी लिवर यांनी प्रख्यात जानी लिवर जे आपल्या सोबत नेहमी हिंदी चित्रपटामध्ये हास्यकवी म्हणून ओळखले जाणारे जानी लिवर यांचेच डुप्पल असे जानी लिवर आपल्या सोबत आहेत। आज आपण त्यांच्याशी प्रत्यक्षात मुलाखत घेऊया। या निमित्ताने आपल्याला रामटेकला कवी संमेलनानिमित्त रामटेकला त्यांचं आगमन झालेलं आहे। आपण त्यांच्याशी प्रत्यक्षात कुठल्या पद्धतीने काम करतात हे जाणून घेण्याकरता आपण स्वतः जुनियर जानी लिवर यांच्याशी चर्चा करूया। नमस्कार, स्टार अपेक्सच्या सगळ्या दर्शकांना माझा नमस्कार। आज आपण या कवी संमेलनानिमित्त आलेले आहात। आपण आतापर्यंत किती चित्रपटामध्ये काम केलेलं आहे? मी मला ज्युनियर जॉनी लिवर म्हणून ओळखतात। मी मराठी सिनेमामध्ये लीड रोल केलेला आहे, 100 करोड, संभा आजचा छावा, सासूचा वारा, सुरच्या दारात वगैरे। आणि हिंदी सिनेमामध्ये मी जॉनी लिवरचं बॉडी डबल केलेलो आहे, त्यामध्ये गोलमाल 3 आहे, त्यामध्ये बॉस आहे। बरेचसे सिनेमामध्ये जेव्हा जेव्हा जॉनी भाईची डबल रोल असते तेव्हा एक पार्ट मला करायचं सौभाग्य लाभलेलं आहे। आणि आपण नेहमी लोकांना काय हसवण्याचं काम असतात? हा, हसवणं हे फार मोठं काम आहे, अवघड काम आहे, पुण्याचं काम आहे असं आम्ही समजतोय। आणि मी एवढं सांगू इच्छितो, आपल्या जखमा विसरून दुसऱ्याला हसवणं हे आमचं भाग्य असतं। तर हसवण्याचं हे मोठं पुण्याचं काम माझ्या वाट्याला आलं आहे, ते मी अगदी इमानदारीनं आणि एकदम मनातून करत आलोय आणि करत राहील। आपण या ठिकाणी किती म्हणजे आपण केव्हापासून सुरुवात केलेली आहे? ऍक्च्युअलमध्ये जेवढे स्टँडअप कॉमेडियन असतात, हास्यकवी असतात, तर सगळ्याची स्टोरी जवळपास मिळती जुळतीच असते असं मला वाटतंय। कारण का की हे अचानक आलेली कला नाही, हे बालपणापासून आमच्या सगळ्यात जेवढे लोक कॉमेडी करतात त्यांच्यामध्ये ते गट्स असतात, बालपणापासून, शाळे जीवनापासून, कॉलेजमध्ये, आणि त्याच्यानंतर एक आपला जो एक शोक आहे ज्याला आपण नाद म्हणू, त्याच्यानंतर ते प्रोफेशनल केव्हा होते हे त्याला पण कळत नाही, पण ते आहे बालपणापासूनच। धन्यवाद। आपण स्टार अपेक्स न्यूज चॅनलला एक सदिच्छा भेट दिल्याबद्दल आपण कधी काही स्टार अपेक्स जे चॅनल आहे आपलं रामटेक या शहरामध्ये आहे, आणि रामटेकला मला वाटतं मी दुसऱ्यांदा आलो आहे। लास्ट 3 वर्षापूर्वी मी इकडे आलेलो, तेव्हा पण काहीतरी वाढदिवसच होता, मुंबईवरनं माझी बुकिंग होती आणि तेव्हा त्यांनी मला नागपूरला शो आहे असं बोलले आणि त्याच्यानंतर मला इकडे घेऊन आलेलो होतं। तर मला इकडे आल्यानंतर हे सगळं बघितल्यावर कळलं की अरे इकडे तर 3 वर्षापूर्वी येऊन गेलो मी। तर इकडे चांगलं लोकेशन आहे, धार्मिक स्थळ आहे, रामटेक जे आहे हे फार मोठं धार्मिक स्थळ आहे, आपल्या महाराष्ट्राची शान आहे। त्या ठिकाणी मोठं डॅम आहे, रामाचं मंदिर आहे। तर त्या ह्या पावननगरीमध्ये मला याचा योग आला आणि इथली ऑडियन्स जे आहे इथल्या मातीत पण कलावंत आहेत। परवा मी झी टी व्हीवरती एक रियालिटी शो बघत होतो, त्यामध्ये पण एक टीम होती त्याच्यामध्ये नाव होतं, तर मला त्याचं मोठे पण आवडलं यार। मी तर रामटेकला आलेलो आणि ग्रामीण भाग आहे हा, आणि इथे सुद्धा मोठे कलावंत आज होत आहेत, येत आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून देतो आहे। आणि माझ्यासोबत आज मी कवी संमेलनात इकडे आलेलो आहे, माझ्यासोबत आपल्या भारतातले महान मोठे कलावंत, कवी कलावंत आलेले आहेत, त्यांचा परफॉर्म आज रामटेकरांना पाहावंच मिळणार आहे, त्यामध्ये माझा पण रोल आहे, कवित्री पण आलेली आहे। आणि जे लोक आपण कवी संमेलन टेलिव्हिजनवरती पाहतोय, लाईव्ह पाहतोय, त्या लेवलचे सगळे टॉपचे एकदम जबरदस्त कलाकार सगळे या ठिकाणी आलेले आहेत, तर तुम्ही सगळे या पहा, एन्जॉय करा कवी संमेलनाच्या माध्यमातून। दोस्तों, मैं हूं जूनियर जॉनी लिवर, आपके शहर स्टार अपेक्स के माध्यम से रामटेक में आज आपके शहर में है कवि सम्मेलन, और इस सम्मेलन में एक से बढ़कर एक कवि आज उपस्थित है, उसमें मैं भी हूँ, और एक ऐसे कवि जिनके नाम में ही विनोद है, विनोद, कॉमेडी, मस्करी, मजाक, हंसी मजाक, विनोद, कॉमेडी। और वो महान कलाकार जो हैं उनका पूरा नाम है विनोद सोनी साहब, बहुत अच्छे साहित्यिक हैं, मेरे बड़े भाई हैं। मैं उनसे कुछ सवाल पूछने जा रहा हूँ आपके चैनल के माध्यम से, स्टार अपेक्स से। दादा नमस्कार, प्रणाम। नमस्कार दादा, हम आज यहाँ रामटेक आए हैं, आप कितने बार आए हैं? मैं दूसरी बार तो मैं भी हूँ जी। मैं इसके पहले शायद इन्हीं के मिसेस का जन्मदिन था उस वक्त आया था,
और कई साल पहले की बात है, और उसके बाद आज फिर से बुलाया गया हूँ और आपके सामने हाजिर हूँ। मैं इस स्टार न्यूज अपेक्स चैनल को अपनी ओर से बधाई देता हूँ, शुभकामनाएं देता हूँ भविष्य के लिए। और जैसा कि जानू भाई ने बताया कि नाम में विनोद है, हास्य कवि है, माँ बाप ने बचपन में वो कूद के पाँव पलने में दिखते ही हिसाब से देखा कि इसके पाँव पलने में दिख गए, ये बड़ा होकर हंसाने वाला है, इसका नाम विनोद रखो, रख दिया। और मैं यही कहता हूँ, हंसाना, जैसे इन्होंने कहा, हंसाना बहुत मुश्किल काम है, इतना मुश्किल काम है, या तो दीवाना हंसे या वो जिसे तू तौकीब दे, वरना इस जहां में आके मुस्कुराता कौन है। क्या बात, इसलिए हम यही काम करते हैं, यही पुण्य का काम करते हैं और आपके दुआएं लेके चलते हैं बस। तो दादा मेरा सवाल यह है, अभी कुछ लोगों का कहना यह है कि कवि सम्मेलन में कविता होनी चाहिए, उसमें कुछ बातें अलग होनी चाहिए, तो ये हास्य को थोड़ा सा कम नजर से देखते हैं, ऐसा मुझे लगता है, आपकी क्या राय है? ये जो कहते हैं ये गलत कहते हैं। मेरा कहना यह है, तुम क्या प्रेजेंटेशन दे रहे हो ये महत्वपूर्ण नहीं है, पब्लिक क्या चाहती है और पब्लिक को हास्य होना। करे, करे। तुम किस तरीके से हंसाते, फुहड़ हास्य तो पब्लिक भी पसंद नहीं करती, इसलिए स्टैंडर्ड हास्य जो परिवार समेत देख सके, और ऐसे पारिवारिक हास्य होना चाहिए। और ऐसे हास्य अभी के जो नए साहित्यकार हैं, इन्होंने थोड़ी फुहड़ता ली आई, बाकी पुराने साहित्यकार अभी भी जो हास्य कवि है ये ऐसे ही हास्य परोसते हैं, जैसे कि आज आपको दिखेगा विनोद सोनी क्या प्रेजेंट कर रहा है। क्या बात है, बिल्कुल सही कहा विनोद दादा ने, क्योंकि पूरा परिवार, पूरा हमारा फैमिली अगर बैठ के शो एंजॉय करे तो बड़ा मजा आएगा। आप लोग देखते हैं आजकल जो है वर्गले की बहुत आ रही है, उसमें तो दादा भी उसके खिलाफ है, मैं भी खिलाफ हूँ। हंसाने के लिए हमें कुछ आड़े टेढ़ी चीज़ों को पकड़ने की जरूरत नहीं है, शुद्ध हंसी भी हो सकती है जिससे सारा परिवार बैठकर एंजॉय कर सकते हैं। तो ये जो है आजकल जो DJ का ज़माना है, जो कुछ व्यंग हो रहा है, कुछ अलग से हो रहा है, ढंचिक जो कुछ हो रहा है, उसमें कॉमेडी की कुछ फिसलती जा रही है। लेकिन अगर हम चाहें, हमारे जैसे कलाकार अगर चाहें, तो हम शुद्ध हंसी ऐसे शो भी कर सकते हैं। तो आज के इस प्रोग्राम में बिल्कुल आप आइए, बिल्कुल प्रॉपर एकदम बढ़िया सा प्रोग्राम होने जा रहा है। और दादा बहुत बहुत बधाई आपको, धन्यवाद धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया। हर्ष में वो जयते, जय हिंद।